नमस्कार, आजच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. तर आज आपण पित्तनाशक, आरोग्यदायी आणि रुचकर चवीची सोलकडी कशी बनवायची ते पाहणार आहोत. कोकणामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारे ही सोलकडी बनवली जाते, पण यामध्ये तीन असे महत्त्वाचे पदार्थ आहेत जे प्रत्येक प्रकारच्या सोलकडीमध्ये वापरलेच जातात. नारळाचं दूध, आमसुलाचं किंवा कोकमचं आगळ आणि मिरची हे तीन महत्त्वाचे जिनस यामध्ये असतात. आणि मग यामध्ये कोणी जिरं टाकतं, कोणी ओवा टाकतं, तर कोणी हिंगाची फोडणी घालतं, तर असे वेगवेगळे पदार्थ टाकून या सोलकडीची चव आणखी वाढवली जाते. आज आपण एका खास आणि वेगळ्या पद्धतीने ही सोलकडी बनवणार आहोत, त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. चला तर मग रेसिपीला लगेचच सुरुवात करूयात. तर आज आपण इथे एका नारळापासून सोलकडी बनवणार आहोत. सगळ्यात आधी नारळ फोडून त्यातलं खोबरं अशा प्रकारे बारीक करून घ्यायचं. तुम्हाला जर खोबरं किसायचं असेल तर किसू शकता, पण खोबरं किसण्यापेक्षा अशा प्रकारे जर तुम्ही खोबऱ्याचे तुकडे करून घेतले तर ते काम लवकर होऊन जातं. कारण खोबरं जरी आपण किसून घेतलेलं असलं तरी देखील आपल्याला ते मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यावंच लागतं. त्यापेक्षा खोबऱ्याचे असे लहान मोठे काप करून घेतले तरीही चालतील. इथे मी 12 ते 15 आमसूल घेतलेली आहेत. ही आमसूल आपल्याला गरम पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहेत. तुमच्याकडे जर कोकमचं आगळ असेल तर ते वापरलं तरीही चालेल, पण जर तुमच्याकडे कोकमचं आगळ नसेल तर मात्र ही आमसूल तुम्हाला थोड्या वेळासाठी गरम पाण्यामध्ये अशा प्रकारे भिजत ठेवायची आहेत. इथे मी 1/2 ग्लास पाण्यामध्ये ही आमसूलं भिजत ठेवलेली आहेत. आमसूल भिजतंय तोपर्यंत आपण खोबरं बारीक वाटून घेऊयात. तर पहिल्या बॅचमध्ये आपण यातलं निम्मं खोबरं बारीक वाटून घेऊयात. यामध्ये 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या मी घातल्या. लसणाच्या पाकळ्या तुम्ही न सोलता घातल्या तरीही चालतील, कारण शेवटी आपल्याला हे सर्व गाळून घ्यायचं असतं, त्यामुळे न सोलता घातल्या लसणाच्या पाकळ्या तरीही चालू शकतं. यामध्ये मी 1 मिरची टाकलेली आहे. तुम्ही मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. जिरं 1/2 चमचा घेतलेलं आहे, कारण जिरं जर जास्त टाकलं तर सोलकडी थोडीशी कडवट लागते, त्यामुळे फक्त 1/2 चमचा जिरं इथे मी घेतलं. थोडं मीठ देखील यामध्ये घालूयात. खरं तर मीठ आपल्याला शेवटी चवीनुसार ॲडजस्ट करावं लागेल, कारण एका नारळापासून किती नारळाचं दूध निघेल ह्याचा आपल्याला आत्ता अंदाज येणार नाही, त्यामुळे नंतर देखील आपण यामध्ये मीठ घालणारच आहोत. आत्ता मी थोडंसं मीठ यामध्ये घातलं. त्याशिवाय 1 बिट्याचा छोटा तुकडा घातलेला आहे, यामुळे कलर बघा किती छान येईल. तर तुम्ही देखील बिट्याचा वापर अशा प्रकारे सोलकडीमध्ये करू शकता. जास्त प्रमाणात बीट वापरायचं नाही, नाहीतर आपल्या सोलकडीची चव बदलू शकते. अगदी छोटासा तुकडा घालायचा. इथे आपली पहिली बॅच बारीक वाटून झालेली आहे. तर एका भांड्यामध्ये मी अशा प्रकारे हा सुती कापड घेतलेला आहे. तर स्वच्छ आणि ज्याचा रंग जाणार नाही अशा प्रकारचा जुना एखादा सुती कापड वापरायचा, आणि त्यामधून आपल्याला हे सर्व नारळाचं दूध गाळून घ्यायचं आहे. तर बाकीचं जे खोबरं होतं ते देखील आपण अशा प्रकारे बारीक वाटून घेतलेलं आहे. आता हे उरलेलं खोबरं बारीक वाटून घेताना त्यामध्ये काही इतर जिन्नस आपण अजिबात वापरलेले नाहीत. पहिल्यांदा आपण जे खोबरं बारीक करून घेतलं त्यामध्येच आपण जे काही पदार्थ होते ते वापरलेले आहेत. तर खोबरं बारीक करताना जसं लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून ते बारीक करायचं, म्हणजे ते चांगलं बारीक केलं जातं. पाण्याचा वापर जर आपण खोबरं बारीक करताना नाही केला तर खोबरं म्हणावं तितकं बारीक वाटलं जात नाही, त्यामुळे पाणी आपल्याला वापरावंच लागेल. पण ते थोडंसं जपून वापरा, नाहीतर मग नारळाचं जे दूध आपण काढणार आहोत ते खूपच पातळ बनेल आणि त्याची चव पूर्णपणे बिघडून जाईल. तर सोलकडीमधली नारळाच्या दुधाची जी चव आहे ती आपल्याला जशीच्या तशी ठेवूनच आपल्याला ही सोलकडी बनवायची आहे, त्यामुळे पाण्याचा वापर करताना तो थोडा थोडा करा. तर इथे आपण हे नारळाचं दूध पहिल्या बॅचमधून काढून घेतलेलं आहे, गाळून घेतलेलं आहे. तर आता आपण हे दूध गाळून उरलेलं जे खोबरं आहे त्यामध्ये पुन्हा थोडंसं पाणी घालून हे मिक्सरला बारीक करून घेऊयात आणि पुन्हा एकदा हे गाळून घेऊयात. तर आणखी एकदा हे उरलेलं खोबरं आपण पाणी टाकून बारीक करून घेऊयात. सुरुवातीपासून फक्त 3 वेळा आपण हे खोबरं बारीक करून घेतलेलं आहे. तर एका नारळाच्या खोबऱ्यापासून अशा प्रकारे आपल्याला हे इतकं नारळाचं दूध मिळालेलं आहे. आता आमसूल भिजवून इथे 20 मिनिटं झालेली आहेत. ही आमसूल या पाण्यामध्ये अशा प्रकारे छान चुरून घ्यायची. आमसुलाचा आंबटपणा पाण्यामध्ये उतरायला हवा.
तर आता हे जे आमचुरचं पाणी आहे ते आपल्याला या नारळाच्या दुधामध्ये घालायचं आहे. इतक्या नारळाच्या दुधासाठी 12 ते 15 आमचुरं भिजवलेलं अर्धा ग्लास पाणी आपल्याला पुरेसं होतं, पण तरी देखील अंदाज येण्यासाठी आमचुरचं पाणी थोडंथोडं करून यामध्ये घाला, म्हणजे मग सोलकढी जास्त आंबट होणार नाही. तर या पाण्यातली आमचुरं बाजूला करून हे आमचुरचं पाणी आता नारळाच्या दुधामध्ये मिक्स करून घेऊयात. तुम्ही या स्टेजला मिठाचा अंदाज घेऊन मिठाचं प्रमाण वाढवू शकता. आता इथे सोलकढी आपली तयार आहे, आपण ती शेवटी एकदा गाळून घेऊयात, म्हणजे आमचुराचे बारीक कण सोलकढी पिताना मध्ये मध्ये येणार नाहीत. अतिशय रुचकर, पाचक, पित्तनाशक, आरोग्यदायी अशी ही सोलकढी बनवून आपली तयार आहे. तुम्ही यावर हवं तर जिरा आणि ओव्याची फोडणी करून घालू शकता. शेवटी कोथिंबीरीने गार्निश करूयात. तर एकदम रुचकर अशी ही सोलकढी तुम्ही देखील या उन्हाळ्यामध्ये नक्की बनवून प्या. आणि याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंटद्वारा कळवायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सोप्या रेसिपीसोबत. तोपर्यंत तुमचा निरोप घेते. धन्यवाद.